गुजरात निवडणुकीत भाजपने पुन्हा सत्ता काबीज केल्याने दिग्रस भाजपने जल्लोष साजरा केला. यवतमाळात मात्र कार्यकर्ते गोळा न झाल्याने भाजपाचा जल्लोष सोहळा मार्गळला. गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत विजय संपादित केल्याचे दिसून येत आहे. दिग्रसमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. शिवाजी चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन सत्तेची मॅजिक फिगर भाजपाने गाठताच ढोल बाजे लावून व फटाके फोडून जल्लोष केला. भाजपाचा ध्वज फडकावून कार्यकर्ते चित्रपट गीतांवर थिरकले. भाजपाने गुजरातेत 150 जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले होते, मात्र 99 जागांवरच समाधान मानावे लागल्याने यवतमाळच्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला नाही. विजयाचा जल्लोष साजरा करण्याचे नियोजन काही पदाधिकाऱ्यांनी केले, मात्र दुपारी 4 वाजताची वेळ देऊनही भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते दत्त चौकात फिरकलेच नाही, त्यामुळे नियोजित जल्लोष सोहळा मार्गळला. त्यामुळे संघटनात्मक दृष्ट्या भाजपामध्ये उत्साह उरला नाही. सत्ता असूनही कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे का, असे प्रश्न शहरात चर्चेचा विषय बनले.